मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार रिक्वेस्ट केलेली होती की फार्मसी वर्सेस इंजिनिअरिंग वर्सेस मेडिकल या विषयावर व्हिडिओ बनवा. खरं तर कुठलं प्रोफेशन चांगलं, कुठलं प्रोफेशन वाईट अशा पद्धतीनं आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहोत. फक्त माझं जेन्युइन ओपिनियन काय असणार आहे किंवा तुम्ही कुठलीही फील्ड निवडत असताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा यासाठी काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन मिळावं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मागच्या 5 ते 10 वर्षात फार्मसीबद्दल क्रेज वाढलेला आहे, विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला आहे, कट ऑफ फार्मसीला खूप जास्त वाढत आहे. आणि खास करता विशेषतः जर बघितलं तर कोविडनंतर हा कल जास्त वाढलेला दिसून येत आहे. तर जास्त विद्यार्थी या फील्डमध्ये जातात किंवा या फील्डमध्ये पासआउट झाल्या झाल्या तुम्हाला चांगलं पॅकेज मिळेल, तर अशा हेतून किंवा अशा विचारानं या फील्डमध्ये येत असाल तर मी सांगेल थोडंसं तुम्ही विचार करा. खरंच तुम्हाला केमिस्ट्री, बायोलॉजी, ह्युमन ॲनॉटॉमी किंवा औषधांबाबत क्युरिओसिटी आहे का, या क्षेत्रात खरंच तुम्हाला आवड आहे का करिअर करायची, तर आणि तरच या. बाकी असंही विचार करणारे विद्यार्थी आहेत की चला इंजिनिअरिंगमध्ये मॅथ्स असतं, मॅथ्स आपल्याला जमत नाही आणि बायोलॉजी विषय आहे आणि मेडिकलला तर ॲडमिशन मिळणार नाही, तिकडं MBBSला जास्त कट ऑफ लागतो, चला मग फार्मसी करू. अशा विचारानं फील्डमध्ये कुठल्याही तुम्ही ॲडमिशन घेऊ नका. खरंच जेन्युइनली तुम्हाला आवड असेल तर या फील्डमध्ये या. बाकी इंजिनिअरिंगबाबत बोलायचं झालं तर मागच्या जो काही आहे 5 ते 10 वर्षांचा काळ, तर इंजिनिअरिंगची कॉलेज जास्त वाढली, अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत होते, त्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये जे सॅच्युरेशन झालेलं आहे त्यामुळे आता विद्यार्थी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत नाही आहेत. पण लक्षात घ्या, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा फार्मसी असेल, लक्षात घ्या कुठल्याही फील्डमध्ये जेव्हा जास्त विद्यार्थ्यांचा ओढा वाढतो तेव्हा कधी ना कधी त्या फील्डमध्ये सॅच्युरेशन येतं. बेरोजगारी प्रत्येक फील्डमध्ये वाढत जाते. तर यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, कुठल्याही फील्डमध्ये जास्त सॅच्युरेशन झालं, बेरोजगारी वाढली, तरी ज्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलं स्किल असतं, त्यांचं चांगलं अकॅडमिक परफॉर्मन्स असतो आणि मोठमोठे जे टॉप इन्स्टिट्यूट आहेत तिथं शिकलेल्या विद्यार्थ्यांना चांगलं पॅकेज मिळतंच मिळतं. IIT असेल किंवा जे मोठमोठे टॉप इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहेत, आज तिथं शिकलेल्या विद्यार्थ्यांना आजही चांगलं पॅकेज मिळतं. त्यामुळं असं नाही की कुठलं फील्ड वाईट आहे. आता आपल्या फार्मसीबाबत बोलायचं झालं तर फार्मसीमध्ये देखील ज्या विद्यार्थ्यांनी एखाद्या चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून फार्मसी कम्प्लीट केलेलं आहे, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी नायपरमधून पुढे जाऊन चांगला वेल परफॉर्मन्स केलेला आहे, त्यांना देखील चांगलं पॅकेज मिळत आहे. त्यामुळं असं अजिबात नाही की कुठल्या फील्डमध्ये जास्त ओढा वाढला, सॅच्युरेशन आलं म्हणून ते फील्ड वाईट असतं. कारण बऱ्याचदा मी विद्यार्थ्यांचा असा कल बघतोय की इंजिनिअरिंगमध्ये जे सॅच्युरेशन झालेलं आहे, विद्यार्थ्यांचा जो ओढा कमी झालेला आहे इंजिनिअरिंगला, त्यामुळे इंजिनिअरिंग वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. आणि फार्मसी फील्ड मी त्या फील्डचा आहे म्हणून मी असंही सजेस्ट करणार नाही, बाबा तुम्ही या फील्डलाच या. आता फार्मसीबाबत जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मी सांगू शकतो नक्कीच तुम्हाला. ते म्हणजे हे एक हेल्थ रिलेटेड प्रोफेशन आहे, तुम्ही स्वतःचं मेडिकल शॉप, बिझनेस स्वतःचा सुरू करू शकता. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब अवेलेबल आहेत, IT सेक्टरमध्ये फार्माकोविजिलन्स, क्लिनिकल रिसर्च, त्यानंतर मेडिकल कोडिंग, मेडिकल रायटिंग, असे अनेक फील्ड अवेलेबल आहेत. बाकी करिअरसाठी खूप साऱ्या वाटा असल्या तरी तुमचं स्किल काय आहे, तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स काय आहे, हेही मॅटर करतं. आता अबाउट जे काही हे आहे, आता आपण अबाउट मेडिकलबाबत बोलूया. मेडिकल म्हणजे MBBS, BAMS याबाबत आपण बोलूया. ते म्हणजे या फील्डबाबत सांगायचं झालं तर इथं लागणारा कट ऑफ मेरिट खूप जास्त आहे. मग इथे काही विद्यार्थी कसं करतात, चांगलं ज्यांना नीटमध्ये स्कोर आहे, काही MBBS करतात, काही BAMS करतात, अशा पद्धतीनं विद्यार्थी याला ॲडमिशन घेतात. अनेकांनी गॅप देखील घेतलेला आहे MBBSला ॲडमिशन मिळावं म्हणून. पण या फील्डमधली रियालिटी अनेक जणांना माहीत नाही आहे. इथं ॲडमिशनसाठी भरमसाठ फी असते, डोनेशन हा फॅक्टर तर खूप वेगळा आहे, तो प्रत्येक फील्डमध्ये असतो. तर याबाबत आपण नको बोलायला, कारण हे ते योग्य प्लॅटफॉर्म नाही. काही मर्यादा असतात यूट्यूबवरती बोलताना पण. पण लक्षात घ्या, MBBS, BAMS मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशनमध्ये बऱ्यापैकी बाजारीकरण झालेलं आहे, खूप सारं डोनेशन असतं त्या फील्डमध्ये तिकडं, आणि फी तर खूप सारी जास्त असते भरमसाठ. मग त्यामुळं लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, इथं पण तुम्ही जर MBBS, BAMS केलं तर मेडिकलमध्ये तुम्हाला पुढे प्रॅक्टिस पण तितकी चांगली होती असं नाही आहे. तिथं तुमचं प्रॅक्टिस कशा पद्धतीनं होतं, पुढं तुम्ही हायर एज्युकेशन घेता का, आणि तुमचं स्किल सेट, या पण गोष्टी मॅटर करत असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांचा कुठं जास्त ओढा आहे, पुढं कुठल्या गोष्टीला, करिअरला संधी असेल, ह्याही गोष्टींचा तुम्ही विचार करायला हवा.
बाकी तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची आवड आहे, कुठे तुम्ही करिअर करू शकता हे तुम्ही स्वतः शोधू शकता. कारण तुमची आवड कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, तुम्हाला कुठले सब्जेक्ट आवडतात यानुसार तुमचा कल ओळखणं गरजेचं असतं. बाकी या विषयावरती लाईव्हमध्ये सविस्तर बोलूच, पण सध्या फक्त तुम्हाला या फॅक्टरचा विचार करायला संधी मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नुकतेच 12वी पास आउट झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसह हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.